नमस्कार मैत्रिणींना, रोशनी सिंपल किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला मुंग ऑमलेट दाखवणार आहे. मुंग ऑमलेट म्हणजेच मुगाच्या डाळीचं पौष्टिक असं ऑमलेट दाखवणार आहे. तर ही बघा, मी अशी मुग डाळ घेतलेली आहे, ती 2 तास भिजत ठेवली होती आणि त्या याच्यात सर्व मी पाणी काढून घेतलं आहे. आता ही आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे. तर मी आता हिला मिक्सरमधनं वाटून घेते. हे पहा, मी अशा प्रकारे मिक्सरमधून बारीक करून डाळ घेतली, थोडंसं पाणी घेतलेलं आहे. चला तर मग या रेसिपीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार ते पाहूया आपण. हे पहा, मी बारीक चिरलेला कांदा घेतलाय, बारीक चिरलेली मिरची घेतली, तसंच बारीक चिरलेला टोमॅटो घेतलाय, कढीपत्तीची पानं घेतली, बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली, तीळ घेतले, मोहरी घेतले, थोडं जिरं घेतलेलं आहे, मीठ लागणार आपल्याला, हळद आणि लाल तिखट. चला तर मग आपण रेसिपीला आपण सुरुवात करूया. एका भांड्यामध्ये ही सर्व वाटलेली डाळ काढून घेतली आहे. त्यात आपण एक एक साहित्य टाकूया. कांदा घालूया, मिरची घालते, टोमॅटो घालूया, कोथिंबीर घालते आणि थोडी कढीपत्त्याची पानं मी हे हाताने तोडून घालणार आहे. चवीनुसार मीठ टाकूया, हळद घालते, लाल तिखट घालते आणि सर्व साहित्य मिक्स करून घेऊया. आता आपलं सर्व साहित्य छान मिक्स करून झालंय. आता यात सर्वात शेवटी मी आपलं हे ऑमलेट फ्लफी करण्यासाठी सॉल्व घालणार आहे आणि ऍक्टिवेट करायसाठी मी त्यात थोडंसं अगदी पाणी घालणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. चला आता आपण आपला ऑमलेट बनवायला सुरुवात करूया. गॅसची फ्लेम ही थोडी फास्टच ठेवायची. व्यवस्थित पसरून घेऊया. मी यावरती झाकण ठेवणार आहे आणि आता गॅसची फ्लेम मी स्लो करते आणि लो फ्लेमवरती आपल्याला एका साईडनं खरपूस भाजून घ्यायचंय. हा चला तर मग आपण पाहूया आपला मूग ऑमलेट कसा आहे. चला आता याला आपण पलटी करूया. पाहू शकता छान रंग आला आणि किती खरपूस आहे. तर आता आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा चांगला भाजून घ्यायचं आहे आणि खूप हेल्दी आहे. तर माहिती जर तुम्ही आधी माझ्या ज्या अवेलेबल होत्या त्या मी भाजून घेतला, तुम्ही मीठ वापरू शकता किंवा किसलेला कोबी सुद्धा घेऊ शकता. तुम्ही तुमच्या ज्या आवडीच्या भाज्या असतात त्या तुम्ही घेऊ शकता आणि अगदी पौष्टिक हेल्दी तयार होणार आहे आपला असा मूग ऑमलेट. तर मी आता पुन्हा एकदा झाकून ठेवते याच्यावरती 2 ते 3 मिनिटं दुसऱ्या साईडने सुद्धा मी भाजून घेते.